मंगलवार को समूचे देश में लोकसभा चुनाव के नतीजे घोषित होने जा रहे हैं। ऐसे में नागपुर लोकसभा और रामटेक लोकसभा की मतगणना के संबंध में सोमवार को कलेक्टर डॉ. विपिन ईटनकर ने पत्र परिषद लेकर जानकारी दी है। नागपुर और रामटेक लोकसभा आम चुनाव की मतगणना 4 जून को होगी और वह इस उद्देश्य के लिए नियुक्त अधिकारियों और कर्मचारियों के सत्र में बोल रहे थे। वसंतराव देशपांडे हॉल में आयोजित प्रशिक्षण के लिए चुनाव निरीक्षक विपुल बंसल, चुनाव निरीक्षक राजीव रंजन सिन्हा, चुनाव निरीक्षक महेश कुमार दास, रामटेक चुनाव निर्णय अधिकारी और अतिरिक्त कलेक्टर तुषार ठोमरे, निवासी उप कलेक्टर अनुप खांडे, उप जिला चुनाव अधिकारी प्रवीण माहिरे उपस्थित। मतगणना प्रक्रिया को सही ढंग से और निर्धारित समय सीमा के भीतर संचालित करने के लिए सभी को भारत निर्वाचन आयोग द्वारा जारी मतगणना दिशा निर्देशों का सख्ती से पालन करना होगा। प्रत्येक विधानसभा क्षेत्र के लिए वोटों की गिनती एक अलग कमरे में की जाएगी। डॉक्टर विपिन ईटनकर ने कहा, सभी को सौंपी गई जिम्मेदारी ठीक से निभानी चाहिए। इस अवसर पर मतगणना कक्ष, मतगणना आंकड़ों की तालिका, डाक मतपत्र की गणना, एनकोर प्रणाली, वोटिंग मशीन से मतों की गिनती आदि के बारे में विस्तृत जानकारी दी गई है। 4 तारखेला सकाळी 8 वाजतापासून मतमोजणीला सुरू होत होईल। सर्वप्रथम आपण पोस्टल बॅलेटची मतमोजणी करणार आहे, त्याच्यानंतर आपण EVM कंट्रोल युनिट्स यांची आपण मतमोजणी करणार आहे। जवळपास जर आपण LAC बघितलं तर काही LAC 17 राऊंड होईल, कुठं 20 राऊंड होईल, कुठे 23 राऊंड होईल, परंतु सगळे राऊंड्स आम्हाला 4 वाजतापर्यंत संपवायचा आमचा प्रयत्न आहे। ते झालं की त्याच्यानंतर आपण जे मॅन्डेटरी 5 VVPATचे स्लिप्स मतमोजणी करतो ते आपण सुरू करू, जेणेकरून आणि उद्या जर बघितलं उन्हाचाही त्रास आहे, पाऊसही येऊ शकतो, त्यामुळे दोन्ही आम्ही कूलर्स AC फॅन्सची पण अरेंजमेंट केलेली आहे। उपरोक्त प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्धता तिथे राहणार आहे आणि त्याचबरोबर पाऊस जर आला तरी वॉटरप्रूफिंग आपण सगळं करून ठेवलेली आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये काउंटिंग सुरळीत पार पाडण्याचा प्रचाराचा प्रयत्न आहे। जवळपास 2 ते 2500 पोलीस कर्मचारी त्या APMC गोडाऊनच्या परिसरामध्ये उपस्थित राहील, जेणेकरून कसलीच अनुचित घटना तिथे घटू नये आणि समन्वयामध्ये उद्याची काउंटिंग प्रोसेस पार पडेल। नाही, त्याच्यामध्ये मॅडम सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार ECIने एक ऑर्डर काढलेला आहे, परिपत्रक काढलेलं आहे, त्याच्यामध्ये जर 2 नंबर आणि 3 वर्षे कॅन्डिडेटला जर वाटलं की आम्हाला VVPAT DU आणि CU तपासणी करायची आहे, त्यांनी प्रिस्क्राईब फी भरून ते विदिन 7 डेजमध्ये ॲप्लिकेशन केलं, त्यांना ECI त्याची परवानगी देणार आहे आणि त्यानेकरून ते कॅन्डिडेट त्या इंजिनियरच्या प्रेझेन्समध्ये आणि जिल्हा प्रशासन आणि इलेक्शन मशिनरीच्या प्रेझेन्समध्ये ते तपासून घेऊ शकतो। संध्याकाळपर्यंत आम्ही प्रयत्न करू, एकवा EVM मोजणी झाली की ट्रेंड आपल्याला कळेल, पण एक्झॅक्ट त्याच्यानंतर आम्हाला टॅब्युलेशन करायला लागेल, कारण स्टॅट्युटरी प्रोसेस असल्यामुळे बरोबर ॲक्युरेटली बघावं लागतं, त्यामुळे संध्याकाळात निकाल लागायला तरी होईलच। ज्यांना ECIने आयकार्ड दिलेले आहे त्याच पत्रकारांना मीडिया सेंटरमध्ये अलाउड करू। जवळपास 240 टेबल आपण दोन्ही मतदारसंघ केलेले आहे, जेणेकरून एका वेळेस 240 EVMs मोजले जाईल। थँक्यू। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।